कधी कधी शब्दांची जादू आपल्याला वेड लावते यात शंकाच नाही, पण ही खरीखुरी जादू टोण्याची भूल नाही हा, ही आहे शब्दांची करामत. तुळजा भवानीच्या मंदिराजवळ तुळजापुरात थोड्याशाच अंतरावर तुकाई मातेचं स्थळ आहे. तिचं तोंड दक्षिणेकडे असून ही अष्टभुजा आहे. हिला रामवरदायिनी म्हणतात. मग असं असताना ही देवी तुकाई कशी? 14 वर्षांचा वनवास भोगण्यासाठी प्रभू रामचंद्र वनात राहू लागले. अर्थात त्यांच्यासोबत सीता आणि लक्ष्मणही होते. वनवासात ही स्वस्थ बसून देण्याचं रावणानं स्वार्थी कारस्थान रचलं. एके दिवशी लंकाधिपती रावणाने आपला डाव साधला, आश्रमात सीतेला एकटीच पाहून पळवून नेलं. राम आल्यानंतर सीता कुठंच दिसेना म्हणून शोक करू लागला. सीते सीते कोठे आहेस, कुठे आहेस तू सीते, अशा हाका मारू लागला. पण सीता दिसणारच कशी? अशा वेळी स्वस्थ न बसता राम सीतेचा शोध करीत निघाला. फिरता फिरता तो दक्षिणेकडे आला. या रस्त्यावर तुळजापूर होतं. राम सीतेच्या दुःखानं अगदी वेडापिसा झाला होता. भेटेल त्याला विचारित होता. माझी सीता कुठे पाहिलीत का? माझी सीता कोणी पाहिली का? कोण उत्तर देणार? याच वेळेला शंकर पार्वतीची स्वारी तिथे आली होती. रामाचं शोकरूप पाहून पार्वतीला हसू आवरेना. हसूबरोबर दया देखील पार्वतीच्या मनात उत्पन्न झाली आणि ती शंकराला म्हणाली सुद्धा, तुम्ही ज्याचे गोडवे गाता तो तुमचा राम पहा, पण पत्नी दिसेना म्हणून कसा कावरा बोवरा झालाय तो. तेव्हा शंकर न राहून म्हणाले, रामाचं सीतेवर पुष्कळच प्रेम आहे. एका सीतेशिवाय सर्व स्त्रिया रामाला माते समान आहेत. एवढं ऐकल्यावर पार्वतीनं मनाशी दुसराच विचार केला. रामाची थोडीशी गंमतच करायची. मग काय केलं असेल बरं पार्वतीनं? पार्वतीनं चक्क सीतेचं रूप घेतलं. ते रूप पाहून राम सुद्धा चक्रावून गेला असता. तेवढ्यात ते रूप पाहून शंकर पुन्हा म्हणाले, असल्या परीक्षेत राम तुला दाद देईल असं वाटत नाही. तेव्हा रामाची असली परीक्षा पाहण्यात काय अर्थ आहे? तुझ्या या रूपाला तो भुलणार तर नाहीच, पण फसणार सुद्धा नाही. पण पार्वतीने आपला हट्ट काही सोडला नाही आणि स्त्री हट्टापुढे शंकराचे ऐकतो कोण? पार्वती सीतेचं रूप घेऊन एका दगडावर आसनस्थ झाली. सीतेचा शोध घेत घेत राम त्या ठिकाणी काही वेळाने आला. राम सुद्धा भांबावलाच. दगडावर बसलेली सीता पाहून रामाला देखील आनंद झाला, पण क्षणभरच, कारण त्याचं मन त्याला भेडसावू लागलं. ही माझी सीता नाही असूही शकेल, पण नाहीच, खात्री आहे माझी ही सीता नाहीच. दुसऱ्या क्षणाला त्याचं अंतर्मन जाग झालं आणि सगळा प्रकार रामाच्या ध्यानात आला. पार्वतीनं आपली परीक्षा पाहण्यासाठी सीतेचं रूप धारण केलं आहे. नंतर राम सावकाशपणे तिच्या जवळ गेला. तिच्या समोर हात जोडून म्हणाला, माते माते तू काय इथं? हे शब्द कानी पडताच पार्वती थरारली. तिला कळून चुकलं की आपला प्रभाव काही इथे पडणार नाही. ती रामावर प्रसन्न झाली आणि तिने आपलं खरं रूप रामाला दाखवलं. रामाने तिची पूजा केली. रामाला पार्वतीने वर दिला आणि सीतेच्या शोधासाठी लंकेचा रस्ता दाखवला. त्याप्रमाणे रामानं पुढील मार्ग धरला. रामाच्या तू काय इथे, समजलं का? तू काय इथे या शब्दावरून तुकाई शब्द झाला. याची खूण म्हणून देवी तुकाईच्या रूपात राहू लागली. म्हणजे राम वरदायिनी तुकाई माताच की नाही?